आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेठकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यास उद्यापासून सुरुवात महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाला राष्ट्रीय जल अभियान पुरस्कार प्रदान माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाला झालेल्या अपघातात दोन ठार पाच जखमी आणि पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये अकरा जणांचा मृत्यू राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या अधिसूचना जारी करण्यात येणार आहे अधिसूचना जारी झाल्यानंतर उद्यापासून विधानसभेच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल राज्य विधानसभेच्या दोनश्याऐंशी जागांसाठी पुढील महिन्याच्या एकवीस ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नागपूर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघांमध्ये नामांकन दाखल करण्याची तयारी पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली विधानसभा निवडणुकीसाठी अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर ना नामनिर्देशन पत्र सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांसंदर्भात पूर्वसूचना देण्यासोबतच निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे चार ऑक्टोबरपर्यंत आपले पत्र दाखल करता येईल उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी पाच ऑक्टोबर रोजी होणार असून सात ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागं घेता येतील राज्यात सर्वत्र एकाच दिवशी म्हणजे एकवीस ऑक्टोबरला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी मतदान घेतलं जाणार आहे तर मतमोजणी चोवीस ऑक्टोबरला करण्यात येईल विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना प्रचारासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात एक खिडकीद्वारे देण्याची व्यवस्था करण्यात आली आहा नागपूर शहरामध्ये एकंदर सहा मतदारसंघ असून सहा मतदारसंघ नागपूर ग्रामीण भागात आहेत अयोध्या जमीन विवाद प्रकरणात कोणत्याही परिस्थितीत अठरा ऑक्टोबरपर्यंत आपलं म्हणणं पूर्ण करावं असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणातील सर्व वादी प्रतिवादींना दिले आहेत अठरा ऑक्टोबरनंतर एकही दिवस वाढवून मिळणार नसल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या वेळेतच आपली बाजू मांडावी असंही स्पष्ट केलं आहा त्यासोबतच भारतीय पुरातत्व विभागाच्या अहवालावर मुस्लिम पक्षानं आपली बाजू स्पष्ट करावी असंही न्यायालयानं सांगितलं दरम्यान दोन हजार तीन प्रकाशित या अहवालाच्या लेखकाविषयी मुस्लिम पक्षानं निर्माण केलेला प्रश्न आता मागे घेतला आहे सोबतच त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा वेळ वाया गेल्याबद्दल माफीही मागितली आहे पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर ही, न्याय ही सुनावणी सुरू आहे देशातील बाजारपेठांमध्ये कांद्याची उपलब्धता किती आहे हे जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारची द्विसदस्यीय चमू महाराष्ट्रात दाखल झाली आहे संयुक्त सचिव पदावरील हे अधिकारी शेतकरी कांदा व्यापारी आणि वाहतूकदारांची भेट घेऊन चर्चा करतील जास्तीत जास्त कांदा बाजारपेठेत विक्रीला यावा यासाठीही त्यांचे प्रयत्न राहणार या यासंदर्भात अन्न आणि ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज्यांच्या मागणीनुसार कांद्याचा पुरवठा केला जात असल्याचं सांगितलं केंद्राकडून कांदा विकत घेण्यास इच्छुक इतर राज्य सरकारांनीही आपली मागणी नोंदवावी असंही त्यांनी संदेशात म्हटलं या याअंतर्गत हरियाणा आणि दिल्लीमध्ये कांद्याचा पुरवठा आधीच करण्यात आला आहे देशातील ऐतिहासिक स्थळांचं जतन करण्यासाठी प्रत्येक प्रत्यक्गरिकानं योगदान द्यावं असं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे सुप्रसिद्ध पुरातत्वशास्त्रज्ञ आणि इतिहासतज्ञ डॉक्टर जी बी देगलूरकर यांना आज पुणे इथं आयोजित एका समारंभात पुण्यभूषण पुरस्कार प्रदान केल्यानंतर ते बोलत होते पुरातन वस्तू आणि वारसा स्थळं यांचं जतन करणं हे केवळ सरकारचंच नाही तर देशातील प्रत्येकाचं कर्तव्य असल्याचंही ते म्हणाले याप्रसंगी पुण्याचे खासदार गिरीश बापट वंदना चव्हाण आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होत एकात्मिक जलसंपदा व्यवस्थापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाला केंद्रीय जलशक्ती मंत्री के गजेंद्रसिंग शेखावत यांच्या हस्ते राष्ट्रीय जल अभियान पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं सोबतच नाशिक जिल्ह्यातील शेतकरी बापू साळुंखे यांनाही प्रथम पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीनं दिल्लीतील विज्ञान भवनात सहाव्या राष्ट्रीय जलसप्ताहामध्ये राष्ट्रीय जल अभियान पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं केंद्र शासनाच्या वतीनं सन दोन हजार अकरापासून देशभर राष्ट्रीय जल अभियान राबवण्यात येतं यावर्षी प्रथमच या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणारे विविध राज्यांचे विभाग खाजगी क्षेत्रातील संस्था आणि व्यक्तींना राष्ट्रीय जल अभियान पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी राष्ट्रीय जल अभियानांतर्गत ठरवून देण्यात आलेल्या पाच उद्देशांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकंदर नऊ तेवीस पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं गोदावरी खोरे आणि उपखोरे अंतर्गत येणाऱ्या धरणांच्या पाण्याचं एकात्मिक जलव्यवस्थापन करून जलसंरक्षणात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागाला एकात्मिक जलसंपदा व्यवस्थापन श्रेणीअंतर्गत दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला राज्याच्या जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय एस चहल यांच्यासह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला एक लाख पन्नास हजार रोख सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे या प्रादेशिक आपण नागपूर केंद्रावरून ऐकत आहात माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाला जाम चौरस्त्याजवळ कांडोळी नदी पार करत असताना आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात त्यांच्या सुरक्षा ताफ्यातील ताफ्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला मृतकांमध्ये वाहन चालक आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानाचा समावेश आहे हंसराज अहिर यांच्या वाहनाचा ताफा चंद्रपूरहून नागपूरच्या दिशेनं येत असताना हा अपघात झाला या अपघातात माजी केंद्रीय मंत्री अहिर यांना कुठलीही इजा झाली नाही पाच जण गंभीर जखमी झाले असून सर्व जखमींना नागपूर येथील एका खासगी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आलं अहिर यांचं वाहन पुढे गेल्यावर ताफ्यातील मागचं वाहन समोरील कंटेनरला धडकल्यानं हा अपघात घडला लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील एकंदर मतदारांमध्ये एकवीस लाख पंधरा हजार पाचशे पंच्याहत्तर एवढी वाढ झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात आठ कोटी त्र्याहत्तर लाख तीस हजार चारशे चौऱ्याऐंशी मतदार होते तर आता एकतीस ऑगस्टपर्यंत आठ कोटी चौऱ्याण्णव लाख शेहेचाळीस हजार दोनशे अकरा एवढी मतदार नोंदणी झाली आह लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावं यासाठी भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत विशेष प्रयत्न करण्यात आले जुलै ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण हा कार्यक्रम राबवण्यात आला सुट्ट्यांच्या दिवशी विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात आलं त्यातून अधिकाधिक नागरिकांनी मतदार यादीत नावं नोंदवावी यासाठी प्रयत्न करण्यात आले सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातूनही शहरी भागातील मतदार जोडण्यात आले विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला धक्का बसला असून महासचिव गोपीचंद पडळकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे आपण आजपासून वंचितचं काम थांबवणार असल्याचं पडळकर यांनी जाहीर केलं आहे पुढील राजकीय भूमिका दोन दिवसात जाहीर करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या वतीनं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या एकशे पन्नासाव्या जयंती वर्षाच्या समारोपानिमित्त गांधी जयंतीच्या दिवशी सेवाग्राम इथून पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे दोन ऑक्टोबरला निघणाऱ्या या पदयात्रेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलास अवताडे यांनी दिली सेवाग्राम येथील बापू कुटीत बापूंना अभिवादन केल्यानंतर पदयात्रेला सुरुवात होणार आहा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक अखिल भारतीय सेवा दलाचे अध्यक्ष लालजी देसाई यांच्यासह अनेक नेते या पदयात्रेत सहभागी होणार आहेत भंडारा विधानसभा निवडणुकीमध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्याकरता तसंच त्यांच्याकरिता उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांची माहिती दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना व्हावी याकरिता लाखनी तालुक्यातील ग्रामपंचायत पालांदूर कवलेवाडा खराशी मुरमाडी दिघोरी नान्होरी तसंच अरविंद योग साधना केंद्र लाखनी इथं स्वीप कार्यक्रमांतर्गत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांबाबत जनजागृती करण्यात आली अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील पिंजर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कासमार का या ठिकाणी विधानसभा निवडणूक काळात सुरू असलेल्या नाकाबंदी दरम्यान अकोल्यातील एका व्यापाऱ्याच्या वाहनाची स्थायी पथक आणि पोलिसांनी तपासणी केली असता पाच लाख अडतीस हजार आठशे पंच्याऐंशी रुपयांची रोकड मिळाली ही रक्कम पथकानं ताब्यात घेऊन पंचनामा करून बार्शी टाकळी सुरक्षा कक्षामध्ये जमा केली आहे याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात कार्यवाही करण्यात येत आहे पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात संततधार पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत अकरा जणांचा मृत्यू झाला आहे पुण्यातील शंकरनगर भागात काल रात्री भिंत खचल्यामुळं पाच जण ठार झाले तर चार जणांचा अद्याप शोध लागला नाही पावसामुळे झालेल्या पूरसदृश परिस्थितीमुळं पस्तीस जनावर देखील वाहून गेल्याचं वृत्त आहे पुणे आणि परिसरात गेल्या अठ्ठेचाळीस तासात जोरदार पाऊस झाला असून आता परिस्थिती हळूहळू सर्वसामान्य होत आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या राज्य विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यास उद्यापासून सुरुवात महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाला राष्ट्रीय जल अभियान पुरस्कार प्रदान माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाला झालेल्या अपघातात दोन ठार पाच जखमी आणि पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये अकरा जणांचा मृत्यू याबरोबरच आजचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार